के बच्चों, भीम के बच्चों, ये है मरहूम जनाब प्रताप सिंह देवड़े लिखते हैं। इन्हें एक बात पर खास तवज्जो, अंबेद करो कायम भाई, अंबेद करो कायम, बात में एक ही बात करो, अब कटने की बात छोड़, अब काटने की बात करो, अब इसके बाद जो भी उंगली उठाए, ऐसे सर फिरे के हाथ छाटने की बात करो। देखिए इधर जितने भी प्रोग्राम, जितने काही कार्यक्रम होतात आणि जे जे नवीन नवीन कलावंत तुम्हाला मिळतात, ते आदरणीय प्रणयभू सतलज यांच्या माध्यमातून तुम्हाला हे कलावंत मिळतात आणि प्रणयभूसाठी जोरदार तालि वाजवून त्यांचं स्वागत करावं। आपण स्टेज दोन्ही कलावंतांना प्रणयभू यांनी आम्हाला दिला, धन्यवाद। क्योंकि सत्ता सुंदरीला माझ्या एका इशाऱ्यावर मी नाचू शकलो असतो आणि मी लोटलो असतो आपलं पाचू हिऱ्याच्या बिछाण्यावर, परंतु ह्या माझ्या गरीब समाजाला मी वाचू शकलो नसतो। ह्या माझ्या गरीब समाज प्रणयजी सतलज लिखते हैं कि जमाना कहता है खुदारी बनो, कि जमाना कहता है कि खुदार बटालियन है। प्रणय भरने के लिए तैयार कौन है? बटालियन है। हाँ हाँ होता है तो वो जाने दो, मुकाबिल इधर पेशवाई है तो इधर महार बटालियन है। मी ईमानदारीने बाबा साहेब आंबेडकरांच्या मिशन मध्ये काम करतो म्हणून माझं मन कुठेतरी दुखते, म्हणून मी बघा मला बाबा साहेबांचं संविधान बोलण्याचा अधिकार देते। ये ना सोचो कि शिकार किसका है, किसका है?
एका शब्दाला आपल्या डोक्याचे पडदे खोलून ऐका, कानाचे पडदे खोलून, की समाजाने बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी किती गद्दारी केली, समाजातल्या काही दलाल लोकांनी. म्हणून म्हणतो दादा, अरे बांधल्या तुम्ही बांधल्या तुम्ही बेड्या, बांधल्या तुम्ही बेड्या, अरे बांधल्या तुम्ही बेड्या सळवळीच्या पायाला. बाजारात मांडी आले, बाजारात मांडी आले, अब तुम्ही भी मराया. और ये देखिए, ये प्रणय भाव के लिए भेंट उनकी तरफ से मिली है. ये हमारा जो राजवाड़ा चैनल है, ये मेरे छोटे भाई छोटू भाई इनका चैनल है राजवाड़ा, और ये सभी प्रोग्राम आपको राजवाड़ा चैनल में मिलेंगे. राजवाड़ा चैनल के लिए जोरदार तालियां बजाएं, जो बाबा साहब के मिशन का काम कर रहे हैं. क्यों बांधला बाजारात मांडी आले, बाजारात मांडी आले, अब तुम्ही भी मराया. Yeah.
रंगारी साहब पांचशे रुपया जी भेटा तला स्वागत करा सर्वानी पेपर बनता बाबा साहब आंबेडकर म्हणता कि मी ज्या समाजाच्या लोकांवर विश्वास ठेवला त्या माझ्या समाजाच्या लोकांनीच मला धोका दिला. वैसे बाबा साहब कहते कि मुझे पढ़ी लिखी लोगों ने धोखा दिया क्यों प्रणयजी घुबरा कर लिखते हैं साथी साथी ना साथी साथी ना साथी अबे बाबा भी मराया ला बाबा भी मराया ला बाबा भी मराया ला विकास भाई आनिशी शिवाजी महाराज आम्ही वाटून घेतले बाबासाहेबांची विचारधारा आम्ही आमच्या पुरती ठेवली कारण प्रणय भाई बेमानी करणाऱ्यांना हे जन तुम्हाला काय म्हणत असेल या बात आहे बाबा बेमानी करणाऱ्यांना हे जन तुम्हाला काय म्हणत असेल बेमानीने कमावलेलं धन हे तुम्हाला काय म्हणत असेल अबे एक रुपयाच्या इंजेक्शनासाठी बाबासाहेबांचा गंगाधर मेला सांगा त्या महामानवाचं मन काय म्हणत असेल कारण गांधीचा जन्म झाला सत्यजी भाकर पाठवण्यासाठी काय कहने उस्ताद गांधीचा अबे गांधीचा जन्म झाला सत्यजी भाकर पाठवण्यासाठी नेहरूचा जन्म झाला गांधीचा जन्म झाला जातीचा जहर पाठवण्यासाठी नेहरूचा जन्म झाला सत्यजी भाकर पाठवण्यासाठी धुनबाई अम्मा ने टाटा बिर्लाचा जन्म झाला
धन आणि दौलत साठविण्यासाठी माझ्या बाबासाहेबांचा जन्म झाला, या बहुजन समाजाचे प्राण वाचवण्यासाठी, प्राण वाचवण्यासाठी माझ्या समाजातले तरुण मुलं तरुण मुली नोकरीवर आहे विकास भाई, पण माझ्या समाजातल्या तरुण मुलींना मुलांना माझी विनंती आहे की ज्या वेळेस आपल्या समाजातली जर मुलगी नोकरीवर असली तर आपण तिचा लग्नाचा विचार करतो, लग्नाचा विचार करतो, तिला आपण बघण्यासाठी जातो, है ना, तिला आपण बघण्यासाठी गेल्यानंतर तिला आपण प्रश्न करतो की तुझं मामकुल काय, घनमोडी, तुझं शिक्षण किती झालं, जिल्हा परिषदचा कोर्स झाला, आपण तिला सर्व विचारतो, अरे मामा मामकुल विचारलं ना काही, मामा काही तुला काही एसी काही फीस काही अमर देणार नाहीये, त्या मुलीला फक्त तुम्ही एवढं विचारा विधान भाई, त्या मुलीला फक्त तुम्ही एवढं विचारा की तुला त्रिशरण पंचशील येते काय, जर त्या मुलीला त्रिशरण पंचशील येत नसेल तर ती नोकरीवर जरी असेल तिला 50,000 रुपये महिना जरी असेल तर तिच्यासोबत लग्न करू नका, तिला वाजवता राहू नका, कारण की काही देणं घेणं उरलं नाही मुलाला पण, अरे भावा तू नोकरीवर आहे नाहीतर काय होणार, नोकरीवाली मुलगी नोकरीवाल्या पोरासोबत गेम बसून घेऊ राहिली, नोकरीवाला पोरगा नोकरीवाल्या मुलीसोबत गेम बसून घेऊ राहिली, म्हणजे समाजातले पैसेवाले लोक पैसेवाले होत आहे आणि गरीब लोक बिचारे गरीब राहत आहे, म्हणून माझ्या समाजातल्या तरुण मुलीला माझ्या बहिणीला माझी विनंती आहे की ताई कोणती मुलगी नोकरीवर आहे हात वरती करा बरं, ताई लग्न झालं का तुझं, झालं का कॅन्सल, कोणती आणली मुलगी नोकरीवर असेल नेक्स्ट पाहिजे, कुठलीही मुलगी जर नोकरीवर असेल तिला माझी हात वरून विनंती आहे, तुझ्या भावाची तुला विनंती आहे की ताई तू नोकरीवर आहे, तू नोकरीवर आहे म्हणून तू नोकरीवाल्या पोरासोबत लग्न करू नको, तू एखाद्या गरीब मुलासोबत लग्न कर ज्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल, जो शिक्षित असेल त्या मुलासोबत लग्न कर, तेव्हा आपला समाज सुधारेल, नोकरीवाल्या मुलाला विनंती आहे की दादा अबे तू नोकरीवाल्या पोरासोबत लग्न करू नको, ज्या समाजातली झोपडपट्टी कुळामध्ये राहणारी मुलगी असेल, जी गरीब असेल, तिची खायची सोय नसेल, त्या मुलीसोबत लग्न कर, तेव्हा आपला समाज सुधारेल, नाहीतर गरीब गरीब राहत आहे आणि सुखी सुखी होत आहे, आणि या पैशाच्या अभावी, पैशाच्या अभावी काय काय होत आहे, अरे तेने घेने मुरे लेला भीमबाचा स्वप्नाशी बघा ताळा टाळी करी तोरे ताळा टाळी करी तोरे अरे ताळा टाळी करी तोरे विहारात जोरदार तालियां बजा दो और
ये कंपोज जो नहीं सूरज भाई ने नहीं मुराद भाई की क्या कहे अश्विनी जी खोबरा करते हैं कि मैं फार मोठी भेट मिळाली मौल्यांनो तुम्हाला विनंती आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा धुरा तुमच्या खाली आहे कदम घेडा यांच्याकडून 100 रुपयाची सलम घेडा यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली धन्यवाद थँक्यू डीसीपी युवा मंच वरले संदीप भाऊ मिश्रा यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आली ते पण म्हणतात जब मुझे शुभम को चुपका दिन को क्या कहने मुलगी 19 महिन्याची 2 वर्ष झालं लग्न झालं मला सगळं अनुभव आला बायकोचा विकास भाऊ सारखं झालं आमचं विकास भाऊ माझ्या लग्न त्या दिवशी नाही विकास भाऊ मला आता माझी मुलगी 18 महिन्याची ज्यावेळेस माझे पार्टीवाले घरी येतात विकास भाऊ 18 महिन्याची मुलगी माझी मुलगी जेबिंग करते की विकास भाऊ सागर भाई जेबिंग करते कारण की कसं बी तसं फळ फ्रूट बरोबर बी तसं फळ जसं तुम्ही पेरा तसं उगवेल क्योंकि प्रणयची सतत इतकी आहे सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया क्या कहने क्या ख्याल है यार काका कौन कहते हैं बुढ़े भी इश्क नहीं करते हैं लाओ लाओ वो करते हैं लेकिन उनपे कोई शक नहीं है उदय सके ठेवले काही के सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया प्रणय सतलज महीने पूछा तब लिख दिया लिख दिया अरे मैंने मुझे पूछा कि भारत का बाप कौन है मैंने पूछा उसे कि भारत का बाप कौन है तो मेरे बेटी ने कागज पर बाबा साहब लिख दिया बाबा साहब लिख दिया आपने येणाऱ्या पिढीला बाबा साहब सांगा शिवाजी महाराज सांगा कारण ये बस बोलते सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया प्रणय सतलज मैंने पूछा तब लिख दिया मैंने पूछा उसे कि भारत का बाप कौन है तो मेरे बेटी ने कागज पर बाबा साहब लिख दिया था मैं वही देख रहा था कि आप कब
मत लिखेंगे यार, कब अपना सामना होगा, सामना होना चाहिए। सामना पर ज्यादा रात्र भर लोग बसती बरबर है ना, सामना पाजे ना वैचारी किसी लोग पाजे हाथ मलते करा ख्याला थे यार विधान भाई अबे ताला ताली ताली तोड़े। जय भाई, थैंक यू। हमच्या ताई यांच्याकडून ही फार मोठी भेट आहे, तुमच्याकडून नाही आहे का? नाही देऊ नका, काही विषय नाही। अरे ताला ताली ताली तोड़े, ताला ताली ताली तोड़े, ताला ताली ताली तोड़े। अब बिहारा बाबासाहेब आंबेडकरांची लढाई मरेपर्यंत राजनैतिक लढाई बाबासाहेब आंबेडकरांची होती। जे वोट, जे मतदान, जे वोटाचा अधिकार बाबासाहेबांनी आम्हाला दिला, पण आमच्या समाजातले काही दलाल भरवे लोक ते वोट विकतात। कोण आहे ते? अबे काही पण विका, आपलं भान विकू नका, काही पण विका, आपलं भान विकू नका। बहुजन महापुरुषाची आणबाण शान विकू नका, विकू नका। प्रसंगी मनोज राजा आपलं घरदार विका, पण दारूच्या एका बाटलीसाठी आपलं मतदान विका। कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माझ्या समाजातला शिकला सवरलेला वर्ग दररोज विहारात जाऊ शकत नाही, पण त्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी रविवार दिवस दिला मिशन दे। रविवारी आपल्या समाजातल्या शिकल्या सवरल्या लोकांनी आपल्या परिवारासोबत विहारामध्ये गेलं पाहिजे, कारण की विहार हे ज्ञानाचं प्रतीक आहे, तिथून विज्ञान, तिथून सायन्स, नॉलेज मिळते। पण आमच्या लोकांनी मिशन डे, रविवार बाबासाहेबांनी मिशन डे म्हणून आम्हाला दिला, आमच्या लोकांनी मिशन डेचा मटण डे करून टाकला। आमच्या लोकांचे नाम से मैं वहां नहीं हूं।
और वो सुन लो इनकी ओर से 500 रुपए की भेंट मिली जी, वो भी कहते हैं ये हमारे अतुल जी मोदी वर्टी हमें 100 रुपए की भेंट देकर मंगा हाथ तो मिल गई तो राहुल भो आपको लड़ना है इस गांव के अंदर से आपको मिशन के लिए बाबा साहब की विचारधारा के लिए लड़ना है। ये आदमी का चेहरा देख लीजिए इनको देना है आप लोगों को क्यों हाथ में मिल गई तो पर भाव हाथ में मिल गई तो आमी मिल गया साथी सन स्वाभिमान उरी लाला दादा बरबर है माहौल खराब मत कीजिए दादा राहुल गाने वाला गायक नहीं हूँ मैं जब तक फटे तक के गाना नहीं गाता तब तक मुझे अच्छा नहीं लगता क्योंकि मेरा ताकतवर गाना है ताकत वाला गाना है और ये तो लोग समझ सकती है कुछ कुछ क्योंकि लोग बुद्धिजीवी लोग मेरे सामने बैठे हैं उनको मालूम है क्यों उधर ले जाओ हाथ में मेरे भी तो आमी कुर्सी मिली मिला साथी अरे आमच्या महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका शारदा जानी आमच्या मोठ्याताई यांच्याकडून एका छोट्या कलावंतांची त्यांनी गजर केली त्यावरून स्वागत करा सर्व कलावंतांचं त्या कधी ते मी म्हणतात हात मिळवित स्वाभिमान उरी लाला अरे अभिमाचा शहर
प्रणय जी समझ नहीं था बोले हो अपने Oh.